नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानेश्वर विद्या मंदिरामध्ये आपले सहर्ष स्वागत. आज आपण पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरती 10 ओळी मराठी निबंध. सारोळ्यांसहित मराठी निबंध याचा वापर तुम्हाला स्पर्धांसाठी नक्की होईल. तर हा व्हिडिओ चालू असताना तुम्ही हा निबंध लिहून घेऊ शकता. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला शेवटी विसरू नका बरं का. आणि जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, नक्की करा. तर चला सुरू करूयात आपल्या व्हिडिओला. स्वतंत्र मराठा साम्राज्याचे स्वप्न साकार करणारे स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजीराजे भोसले हे एक थोर कर्तृत्ववान पुरुष होते. शिवरायांचा जन्म फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 या दिवशी म्हणजेच 19 फेब्रुवारी 1630 रोजी जुन्नर तालुक्यातील शिवनेरी गडावर झाला. शिवरायांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले तर आईचे नाव जिजाबाई भोसले असे होते. शिवराय गनिमी कावा, घोडेबाजी, तलवारबाजी, राजनीती तसेच युद्धनीतीत पारंगत होते. अफजल खान वध, शाहिस्ते खानाची बोटे कापणे अशा प्रसंगातून शिवाजी महाराजांचा पराक्रम दिसून येतो. पुरंदरचा तह, आग्रा येथून सुटका अशा बिकट प्रसंगात संयम आणि धैर्याने केलेला मुकाबला सर्वज्ञात आहे. शिवरायांना निकटवर्तीय सरदारांची आणि मावळ्यांची नेहमीच साथ लाभली. त्या सर्वांच्या मदतीने शिवरायांनी स्वराज्य निर्मिती केली. राज्यकारभार व्यवस्थित चालवण्यासाठी शिवरायांनी अष्टप्रधान मंडळ स्थापन केले, स्वतंत्र स्वराज्याचे चलन सुरू केले. शिवरायांनी आरमार व्यवस्था, सुयोग्य कर वसुली, गडकिल्ले सुरक्षा आणि विविध पर्यावरणीय मोहिमा राबविल्या. 1674 मध्ये शिवरायांचा राज्याभिषेक करण्यात आला. रायगडावर 3 एप्रिल 1680 रोजी अशा नरवीर युगपुरुषाची प्राणज्योत मालवली. आजही आपण छत्रपती शिवरायांच्या स्मरणार्थ शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करतो. तर अशा प्रकारे आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे. अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओज, भाषणं, निबंध पाहण्यासाठी आजच आमच्या ज्ञानेश्वर विद्या मंदिराला सबस्क्राईब करा व सबस्क्राईब समोरील नोटिफिकेशन हिट करा, जेणेकरून आमचे लेटेस्ट व्हिडिओज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.